नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यत्ता नदीचा द्वितीय पाठ हा अव्ययमाला हा आज आपण अभ्यासणार आहोत. या अव्ययमालेमध्ये दोन किंवा चार वृत्तबद्ध पद्धतीच्या ज्या ओळी आहेत, जे श्लोक आहेत, त्यामध्ये चांगल्या कल्पना चांगले विचार सुचवलेले आहेत, ते आज आपण पाहणार आहोत. पहिला श्लोक आहे, श्रोतुं करुणं वक्तुं हास्यं सुहास्यं घ्रातुं घ्राणं पादयुग्मं विहर्तुं द्रष्टुं नेत्रे हस्तयुग्मं च दातुं ध्यातुं चित्तं येन सृष्टुं सपादुं. अन्वय बघूया. येन श्रोतुं करुणं वक्तुं सुहास्यं हास्यं घ्रातुं घ्राणं विहर्तुं पादयुग्मं द्रष्टुं नेत्रे दातुं हस्तयुग्मं सह ईश्वरं पाहतुं. या श्लोकातले कठीण शब्दांचे अर्थ बघूया. आपलं जर काळजीपूर्वक लक्ष असेल तर आपल्याला लक्षात येईल की या श्लोकामध्ये जास्तीत जास्त तुमंत अव्ययांचा वापर आलेला दिसतो. श्रोतुं ऐकण्यासाठी, घ्रातुं वास घेण्यासाठी, वक्तुं बोलण्यासाठी, विहर्तुं फिरण्यासाठी, दातुं देण्यासाठी, द्रष्टुं पाहण्यासाठी, करणं म्हणजे दोन काम, हास्य म्हणजे तोंड, सुहास्य चांगले हास्य असलेले, पादयुग्म म्हणजे दोन पाय, पायांची जोडी. हा मित्रांनो, आपल्याला ईश्वराने काय काय दिलेलं आहे ते बघूया. श्रोतुं करणं ऐकण्यासाठी परमेश्वराने आपल्याला काय दिलेलं आहे, तर दोन काम दिलेले आहे. त्यानंतर वक्तुं हास्यं सुहास्यं बोलण्यासाठी छान सुंदर असं तोंड दिलेले आहे. पुढे घ्रातुं घ्राणं वास घेण्यासाठी परमेश्वराने आपल्याला नाक दिलेला आहे, घ्राणं. पादयुग्मं विहर्तुं दोन पाय, युग्मं म्हणजे जोडी, दोन पाय किंवा पायाची जोडी कशासाठी दिलेली, तर फिरण्यासाठी दिलेली आहे. त्यानंतर द्रष्टुं नेत्रे हे सुंदर जग पाहण्यासाठी त्याने आपल्याला दोन डोळे दिलेले आहेत. हस्तयुग्मांचे दातुं दान करण्यासाठी, हस्तयुग्म म्हणजे हाताची जोडी, म्हणजे दोन हात दिलेले आहे तर ते दान करण्यासाठी दिलेले आहे. ध्यातुं चित्तं येन सृष्टुं सपातुं, त्यानंतर परमेश्वराने आपल्याला जे ध्यान करण्यासाठी जे मन दिलेलं आहे, असा हा ईश्वर आपले सर्वांचे रक्षण करो, अशी प्रार्थना इथे सुभाषितकाराने या श्लोकामध्ये केलेली आहे. बघा, देवाने कान दिलेले ऐकण्यासाठी दिलेले आहे. कान जर दिले नसते तर आपल्याला काही ऐकूच आलं नसतं. देवाने आपल्याला छान हसरा असा चेहरा दिलेला आहे, तोंड दिलेलं आहे, ते बोलण्यासाठी फक्त खाण्यासाठी नाही तर चांगलं बोल त्यातून निघाले पाहिजे म्हणून दिलेलं आहे. परमेश्वराने आपल्याला नाक दिलेलं आहे की जे नाक सगळ्यांचंच खूप तेज असतं की लगेच चांगला वास येतो, दुर्गंधी पण आपल्याला येत असते, तर आपल्याला त्याने हे नाक दिलेलं आहे. परमेश्वराने आपल्याला चालण्यासाठी फिरण्यासाठी दोन पाय दिलेले आहे. परमेश्वराने हे सुंदर सृष्टी निर्माण केलेली आहे ते पाहण्यासाठी त्याने आपल्याला दोन डोळे दिलेले आहे. परमेश्वराने दान करण्यासाठी दोन हात दिलेले आहे. हाताचा वापर फक्त खाण्यासाठी किंवा मारामारी करण्यासाठी नाहीये, तर त्याचा वापर चांगला केला पाहिजे, या हाताने दान केलं पाहिजे. आणि म्हणून सुभाषितकार म्हणतोय की हस्तस्य भूषणं दानम, हाताचं भूषण काय आहे, दान आहे. त्यानंतर परमेश्वराने आपल्याला एक मन दिलेलं आहे, ते मन चित्त म्हणजे मन आपल्याला ध्यान करण्यासाठी दिलेलं आहे. एवढं सगळं अमूल्य शरीर देवाने आपल्याला दिलेलं आहे, तर या अमूल्य अशा ठेवीचा ज्याने दिलेला आहे, ज्या परमेश्वराने दिलेला आहे, तोच आपलं रक्षण करो, अशी प्रार्थना इथे सुभाषितकार